कमलेश पाटील चांगला बॉल तितकाच चांगला स्ट्रोक बॉल मध्ये पाडला मिळालाय बॉल लावडवलाय लॉन्ग ऑफ सीमारेषा पार लॉफ्टेड षटकार सिक्सर षटकार आलाय किरण पवारच्या बॅट मधून यावेळेस मात्र खूप चांगली स्क्वेअर कट बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेषा दिशेनं मी हवेत सुद्धा खेळू शकतोय मी जमिनीच्या समतल सुद्धा खेळू शकतो तोच अभिप्राय पाहायला मिळालाय सहा नंतर चार चौकार दादा संघ बनवून ओळखले जातात यावेळेस मात्र बॅटिंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर आणि बॉलला उडवलाय काऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी उत्तुंग षटकार डोंबिवली बॉल सिक्सर उलटॉस बॉल आहे तयारीत नव्हता फलंदाज ऑनसाइडला खेळायचा तो बॉल जाईल स्वीपर कव्हरला क्षेत्रशेट्टी मधून पुढे येईल तोपर्यंत एक धाव मिळते पुन्हा एकदा राउंड द विकेट ओरपीच होता ऑन साइडला स्विंग करताना बॉलला पाठवलं मिड विकेट एरियामध्ये क्षेत्रक्षेत्र ठिकाणी पोहोचला होता कॅच कलेक्ट करताना मात्र कुठेतरी चुकलाय आणि ही चूक घोड चूक ठरवली तू या संघाला राउंड विकेट यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने अप्पर कट करताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट एरियाच्या पलीकडे सीमारेषा ओलांडणारा हा दर्जेदार चौकार किरण पवार इज ऑन फायर चा खूप चांगलं एक्झिक्युशन जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन बॉलला लॉब केलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दिमागदार षटकार किरण पवारच्या बॅट मधून सिक्सर पुन्हा एकदा तयार डाउन द विकेट यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट करताना बॉलला पाठवले सीमारेषाच्या बाहेर चार धावांसाठी नेत्र दीपक चौकार किरण पवारच्या बॅट मधून ऑन साइडला पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेट एरिया क्लियर करताना हा षटकार जो उड़ने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते किरण पवार इज ऑन फायर पवार जी पाहायला मिळते आता परत कमलेश पाटील फोर द विकेट पुन्हा एकदा आपली दौड खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्युशन एक कव्हर रिजन निवडताना एरियल रूट देऊन पाठवलाय बॉलला सीमा पार आउट ऑफ कॉमेंट्री बॉक्स षटकार जबरदस्त बॅटिंग आणि थांबण्याचं नाव घेत नाहीये कारण प्रत्येक बॉल मला माझ्या नावावर करायचा आहे प्रत्येक बॉलवर मला धावा आणायचा हाच प्रयत्न आणि अशा पद्धतीने धावसंख्या झाली 50 स्ट्रोक चांगला आहे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार मिळतील चार चौकार पंधरा बॉल मध्ये 48 धावा जबरदस्त सुरुवात बघा सुरुवात